अभिमानाची गोष्ट म्हणजे साहेबांचे दोन्ही ऋतुजा आणि वेदांत एम्समध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला. ऑल इंडिया मेडिकल आणि ऑल इंडिया मेडिकल सायन्स मंगळागिरी विजयवाडा होऊ घालवलेले डॉक्टर आपल्याशी काही त्याच्या जुन्या आठवणी बालपणीच्या आठवणी शेअर करणार आहे. मी वेदांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. त्यांनी मला आतापर्यंत घडवलंय असे शिक्षक या सगळ्यांना थँक्यू म्हणतो. तुम्ही आलो तिथे आणि आम्हाला मला आणि दीदीला घडवलं साठी थँक्यू म्हणतो. आता कोरोना म्हणून मला जास्त काही टाइम नाही भेटला, पण मी प्रयत्न करेल की माझ्या भावना माझ्या शिक्षकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. शाळा घर आणि पहिली गुरु आई असते. सगळे म्हणतात की जीवनातली पहिली शाळा घर आणि पहिली गुरु आई असते, पण पडद्यावरचे ऍक्टर्स तर सगळ्यांना दिसतात. पडद्यामागे शाळेचे हेडमास्टर तर पप्पाच असतात. आई ही पहिली गुरु असते की आमची शाळा पहिली शाळा हे घर आणि पहिली गुरु हे आई. पण पप्पाबद्दल अजून कोणीच नाही सांगितलं. मला हे लागतं पाहता की माझ्या आणि माझ्या दीदीबद्दल आम्हाला म्हणजे एक जण जर अभ्यासाचा पाठ घेत असेल तर माझ्या घरी फक्त शाळा नाही तर कॉलेजही आहे. कॉलेजमध्ये फक्त एक प्रोफेसर अभ्यासाचे तर एक प्रोफेसर आयुष्याचे लेक्चर घेतात. त्यांनी धडे नेमके वाटून घेतले, विषय मात्र बदलत राहतो. माझी पहिली शाळा घर आणि दुसरी शाळा स्वामी विवेकानंद होती. माझी पहिली शाळा घर आणि दुसरी शाळा स्वामी विवेकानंद होती. पहिल्या शाळेत दोनच शिक्षक तर दुसऱ्यामध्ये शिक्षकांची गँगच होती. शाळा चांगली तेव्हाच जेव्हा त्याचं निर्देशन चांगलं असते. आमच्या शाळेचं निर्देशन कसं बिघडेल जेव्हा तिथे डोबले सर बसून होते. आम्हाला आता शाळा म्हणजे लहान लेकरांसाठी ही भीतीची बाबत असायची. म्हणजे सांगायची आधी की वेदांत फार रडायचं शाळेला जायसाठी, होमवर्क नाही झाला तर तुझा, किंवा दीदी आता मी माझ्या बाच्यांना घर पाहतो, माझ्या मामाच्या मुलांना पाहतो. शाळा एक भीतीची बाबत असायची. पण शाळेत डोळबळे सर असताना एक पादळगी बिघड होते आमच्यासाठी. डोळबळे सर लाईक त्यांनी फक्त करिक्युलर नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण घेऊन घ्यायच्या आमच्याकडून. आम्हाला टूरला घेऊन जायचे, टूरला गेल्यावर ट्रीट्स द्यायचे आम्हाला. पण तेवढे स्ट्रिक्टही होते सर, आमच्याकडून अभ्यासही करून घ्यायचे. असे फार छान आठवणी म्हणल्या माझ्या स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये. आता म्हणतात की ठीक आहे तुम्हाला सीबीएसई शाळा नाही भेटली, आयसीएसई शाळा नाही भेटली, बट वी लर्न मोर इन आवर इंग्लिश मिडियम स्कूल दॅन यू वुड हॅव लर्न इन आवर आयसीएसई स्कूल. सो थँक्यू सो मच दोघे सर. माझं घरच कॉलेज होतं एवढंच नाही तर माझं ट्युशन पण माझ्या घरीच होतं. मेथे सर, पाळेकर सर, रेड्डी सर पण काही दिग्गज होते. नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पियन तर मी घरी बसूनच दिले होते. मला आता शिक्षकांचं डेडिकेशन किती असतंय, शिक्षक हे काय असतो, शिक्षकांकडून आपल्याला काय काय भेटू शकतंय हे मला माझ्या की लोक आहे. पाळेकर सर आम्हाला इंग्लिश शिकवायचे. इंग्लिशमध्ये एक पार्ट असतो हेल्पिंग वर्क नावाचा, असं तर तो ॲमेझॉन वॉजवर असंच काहीतरी असतं. पण मला ते समजायचंच नाही. सरांनी शिकवलं दोन तीनदा, मी पुढून विचारलं, सरांनी अजून एकदा सांगितलं, मला पाठ करून घेतलं सरांनी, पण तरी मला मला ते समजलंच नाही लास्ट पर्यंत. त्या दिवशी तर एका दिवशी मी हिंमत करून अजून एकदा विचारलं, मला थांबवलं असतं तुला सांगायला आणि तू
तुला अजूनही नाही समजलं असं जर झालं तर मी पुढे कधीही टाईप विचारला दिलो असतो सर. पण त्या दिवशी सरांनी मटिंग पासून एंडिंग पर्यंत वापस शिकवला, त्यावेळेस मला समजलं ते टॉपिक आणि त्यावेळेस माझ्या मनात एक बसलं की ठीक आहे शिक्षक आहे आपले आपल्याला समजून सांगतात आणि आपण कितीदाही विचारलं शिक्षकांना तर त्यांनी आपल्याला त्याचं क्लिअर करून देतात. त्याच्यानंतर कधीच मी डाऊट विचारायला कधी मागे बघितलो नाही. त्याच्यासाठी थँक्यू सो मच काळेकर सर. नंतर मेठे सर, मेठे सरांकडून शिकलं की डेडिकेशन. त्यांनी आमच्याकडून फक्त एकाच ऑलिम्पियाड नाही तर चार पाच ऑलिम्पियाड एक्झामची तयारी एकदाच करून घ्यायची. मी माझे तीन चार मित्र होते, दिदी होती, यांनी म्हणजे घरी येऊन केले, मी त्यांच्या ट्युशनला जाऊन करायचो. मेठे सरांकडून मी खूप जास्त शिकले. त्यांनी आमचे ट्युशन घ्यायचे, होमवर्क करून घ्यायचे. मेठे सर असो, पाळेकर सर असो, रेड्डी सरांनी आम्हाला ट्रिक्स वापरायला शिकवले होते. प्लॅनेट्सचे नावं सिक्वेन्सनी पाठ करायसाठी घरी खूप प्रयत्न केला पण झाले नाही, ट्रिकनी आम्ही पाठ केले. म्हणजे तीन हार्डवर्क शिकता आलं, एका सरांकडून मला डेडिकेशन शिकता आलं, एका सरांनी मला स्मार्टवर्क शिकवलं आणि या तीन गुणांमुळे मला माझ्या 12वीपर्यंत आणि याच्या पुढेही मला खूप फायदा होईल. थँक्यू सो मच सर. आता 6वीपर्यंत मी स्वामी विवेकानंदला होतो, त्याच्यानंतर नांदेडला शिफ्ट झालो आम्ही. शिकण्यासाठी नंतर मी नांदेडला गेलो, शाळा मात्र बदलावी लागली पण फरक काही पडला नाही. आम्ही निवडून चांगलीच घेतली. ऑक्सफर्ड पण काय शाळा होती तशी शाळा तर स्वप्नात होती. शाळेला मोठं ग्राउंड आणि शाळाही आमची मोठी होती. म्हणून नाणे माझ्या एक मोठा आदर्श होता. तर घडायची जागा असते हे आम्हाला समजलं. 10वीपर्यंत मज्जा फार केली पण आयुष्यामध्ये डिग्रीची पण गरज होती. 10वीपर्यंत पप्पाही म्हणायचे, आई म्हणायची की आत्ताच हे जगण्याचे दिवस असले ना जगून घे. आम्ही एकही शाळेची टूर मिस नाही केली. सरांसोबतही आम्ही टूरला जातो. व्हायची इच्छा नाही तर जिद्दही माझी होती. नीट सारख्या एक्झामसाठी फक्त शिक्षण नाही तर मार्गदर्शनाची गरज असते. शिकण्यासाठी फार जास्त गरजेचं ठरलं. सरांना कधी विचारा आणि तुम्ही सरांकडे कोणताही डाऊट घेऊन जा. पद्धतीने आन्सर सांगायचं की तुम्ही कन्व्हिन्स होऊन जाऊ ठीक आहे माझा प्रॉब्लेमचा आन्सर मला सरांकडे भेटेलच. सर फक्त आम्हालाच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली येऊन भेटायचे. आम्हाला दर वीकमध्ये कमीत कमी एकदा तरी मार्गदर्शक स्वतः भेटायचे. त्यांना आम्ही मार्क सांगायचे, सर आम्हाला तुका सांगायचे काही तुमच्या टीचरचा टाइम पाहिजे असेल, डाऊट सॉल्विंग असेल तर सर स्वतः आम्हाला टाइम द्यायचे दुसऱ्या सरांचे. एकदा गुंडा सर आमच्या घरी आले, आम्ही सरांकडे बऱ्याच जायचो. सरांचा फार मोठा वाटा होता आमचा या संघात. भार्गव सरचा हात माझ्यावर असताना मला नव्हती कोणती भीती. सरांची साथ असताना मला सक्सेसची गॅरंटी मला होते. फॉलो करून सगळे थकून जायचे पण वीकली सरची भेट आणि मंथली सरचे मोटिवेशनल व्हिडिओ आम्ही करू शकायचो असे पूजायचे. सर वीकली आम्हाला भेटायचे आणि सर मंथली म्हणजे दर महिन्याला एक मोटिवेशनल व्हिडिओ टाकायचे ज्यामध्ये त्यांनी या महिन्यात तुम्हाला काय शिकवलं, तुमचा काय कोणता पार्ट झाला शिकवून किंवा तुमच्या एक्झाम कशा बेस्ट होत्या, तुमच्या वेळेला तुमचं काय करणार आहे, या दोन महिन्यामध्ये मुलांनी कसं केलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, शिक्षक काय करणार आहेत या दोन महिन्यामध्ये, ते आम्हाला सर सांगायचं व्हिडिओमध्ये. तर कधी असं थकवा आल्यासारखा वाटला किंवा डिप्रेस झालो कारण की रोज रोज एकच रुटीन फॉलो करून थकून जायचं. चल वेदांत तू करू शकतोस अजून एक महिना पुढे, मग पुढच्या महिन्यात अजून एक सरांचा व्हिडिओ, चल वेदांत तू करू शकतोस अजून एक महिना पुढे, असं करत करत म्हणजे दोन वर्ष छान गेले आणि मला सक्सेस भेटली. मी सगळ्या शिक्षकांना ज्यांच्या मग आज मी घडलो माझी नीट एक्झाम पर्यंत सगळ्या शिक्षकांना खूप खूप मनातून धन्यवाद करू इच्छितो. तुमचा आशीर्वाद जर माझ्यासोबत असला असाल तर याच्या पुढे आयुष्यामध्येही मला खूप सक्सेस भेटेल याची मला गॅरंटी आहे. थँक्यू सो मच सर. आजपर्यंत मला जे काही दिलं तुम्ही मला घडवण्यामध्ये तुमचा ते हात होतं. थँक्यू सो मच.